महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। संतश्रेष्ठ गोरा कुंभार यांची रविवार दिनांक 9 मे 2021 रोजी पुण्यतिथी आहे। पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मंदिराची सजावट केली असून या ठिकाणी भजन कीर्तन पूजा अर्चा शासनाच्या नियमाधीन राहून सुरू आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या ठिकाणी तेरणा नदीच्या किनारी निसर्गरम्य वातावरणात संत गोरा कुंभार यांचे भव्य मंदिर आहे। कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत गोरा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी हजारो दिंड्या तसेच लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी साजरा होत असतो, परंतु यावर्षी कोरोना काळामध्ये शासनाने लावलेल्या निर्बंधांमुळे शासनाच्या नियमाधीन राहून सर्व कार्यक्रम होणार आहेत। भव्य दिव्य असा सोहळा होणार नाही। गर्दी टाळण्यासाठी सर्व कार्यक्रम फक्त शासनाच्या नियमाप्रमाणे होणार आहेत। भाविकांनी आपल्या आपल्या घरी राहून सोहळा साजरा करावा असे आवाहन मंदिराचे पुजारी रघुनंदन महाराज यांनी सीएनआय महाराष्ट्रशी बोलताना केले आहे। सीएनआय महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ राजेंद्र वाघचौरे, तेर, उस्मानाबाद। वैराग्याचा महामेरू तुहा गोरा कुंभारू, आज श्री संत गोरोबा काकांचा समाधी सोहळा उत्सव काल चैत्र वद्य दशमीपासून ते आमोशापर्यंत चालतो। त्रयोदशी हा गोरोबा काकांचा समाधी सोहळा साजरी होतो। कोरोनाच्या काळामध्ये आज 2021-20 मध्ये कोरोना आला, आज वर्ष पूर्ण झालं। वर्ष पूर्ण होऊन गेलं तरी आज कोरोनाचा अंतर्भाव प्रादुर्भाव कमी झालेला नाही। तर जी परंपरा आहे, जी समाधी सोहळे आहेत, जे कीर्तन भजन, जे मधली महापूजा आहे, समाधी उत्सव आहे, गुलालाचे कीर्तन असेल, खिरापतीचं कीर्तन असेल, खिरापतीचं भजन असेल, खिरापतीचा जागर असेल, दशमीचं कीर्तन, एकादशी कीर्तन, परंपरेनुसार फडकऱ्यांचं कीर्तन, जेवढे मानकरी आहेत ती मानकरी येऊन किंवा जरी येता आलं नाही तरी मधली परंपरा जी समाधी सोहळ्यांची आहे ती पूर्णतः चालू आहे। काकांचा आज महाभिषेक झाला सकाळी 4:15। जे मान्यवर येत असतात त्या मान्यवरचे नाही येतात तरी पण आपण इथं समाधी सोहळा इथं साजरी करतोय, अभिषेक साजरी करतोय असा उत्सव मोठ्या प्रमाणात हा काकांचा चालू आहे। मोजक्या लोकांमध्ये, मोजक्या काळकरीमध्ये, मोजक्या लोकांमध्ये ही समाधी उत्सव चालू आहे। तरी जे जे भाविक भक्त आहेत, जे परंपरेवादी आहेत, जे फडकरी असतील, कुणी भक्त असतील, कुणी वारी करणार असतील काकांची, परिसरातून असतील, महाराष्ट्रातून असतील, अनेक जिल्ह्यांमधून मोठे प्रमाणात लाखो भाविक इथं चैत्र वद्य दशमीला एकादशीला येत असतात आणि समाधी सोहळा करून साजरी करून जात असतात। पर यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येता आलं नाही तर आपण घरीच काकांचा सोहळा साजरी करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। रामकृष्ण हरी।